भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भिवंडी, शहापूर, मुरबाड त्यानंतर बदलापूरला आले होते. येत्या निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळावी यासाठी ठाणे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना भेटीगाठी केल्या. नगरपालिका असो की विधानसभा किंवा लोकसभा, सगळीकडे भाजपचे जनप्रतिनिधी निवडून यावं यासाठी बावनकुळे यांनी ठाणे ग्रामीण पिंजून काढला. बदलापुरात कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली, तसेच बंजारा समाजाच्या प्रतिनिधींना ते भेटले आणि त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच बूथवर काम करणारे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे सोशल मीडियाचे कार्यकर्ते, या सगळ्या घटकांना भेटून त्यांची समस्या जाणून घेतली आणि त्यांना काही सूचनाही यावेळी बावनकुळे यांनी दिल्या. या दौऱ्यात जेव्हा ते बदलापुरात आले तेव्हा पत्रकारांच्या अनेक प्रश्नांचे उत्तरही दिले. या पाहूया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणकोणत्या मुद्द्यावर काय काय उत्तर दिले. विटकरी काय बोलले याच्यात मला वाटतं खूप काही किती त्यांना मी उत्तर द्यायचं हे काही योग्य नाही. खरं तर माननीय राज्यपाल महोदयांनी राज्यपाल म्हणून जेव्हापासून महाराष्ट्रात आले तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या विषयावर सभागृहात अधिवेशनामध्ये राज्यपालाचं अभिभाषण करताना जर तुम्ही संदर्भ ऐकले असाल तर छत्रपती शिवाजी महाराजाचा संदर्भ आहे. शिवनेरीवर छत्रपती शिवरायाचं दर्शन घेण्याकरता राज्यपाल पायपायी गेले आहेत. जिजाऊ मातेचं दर्शन घेण्याकरता सिंदखेड राजाला राज्यपाल पायपायी गेले आहेत. 1000 उदाहरण देता येईल आपल्याला की राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा मान सन्मान, छत्रपती शिवरायाची ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन काम केलं आहे. पण अजित पवारजी काय बोलले आहेत हे शोभतं का अजित पवार साहेबांना की संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं म्हटलंय. खरं तर कीड आणणारी गोष्ट आहे. संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आपला संपूर्ण ध्येय त्यांचा अत्यंत म्हणजे संभाजी महाराजाचा इतिहास जर बघितला तर आपल्या रक्तामध्ये रक्त सळसळतं असा इतिहास आहे, जाजल्व इतिहास आहे. आणि अशा इतिहासामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारावा मग तुम्हाला सोडून देऊ, नाहीतर तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करू, शरीर छिन्न विछिन्न करू, डोळ्यात सळाकी टाकण्यापासून, डोळे बाहेर काढण्यापासून छत्रपती संभाजी राजेवर ही परिस्थिती आली. पण त्यांनी धर्माचं कॉम्प्रोमाइज केलं नाही म्हणून त्यांना धर्मवीर म्हणतात. आणि अजित पवार त्यांना धर्मवीर नाही असं सांगतात. जितेंद्र आव्हाड म्हणतात की औरंगजेब क्रूर नव्हता. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी जी लढाई केली त्या लढाईमध्ये लाखो मावळे मारले गेले, शेकडो हिंदू मंदिराचं उद्ध्वस्त झाले, शेकडो महिला अत्याचार झाले. कुठं गेले जितेंद्र आव्हाड? तुम्ही काय बोलताय? तुम्ही औरंगजेब क्रूर नव्हते, मग क्रूर कोण होता? काय सांगतो इतिहास? जी अत्यंत महत्त्वाची सेवा आहे वीज सेवा, आपण एकही सेकंद जनतेला अंधारात ठेवू शकत नाही. 2.5 कोटीच्या वर ग्राहक आहे आणि 2.5 कोटी ग्राहकांना त्रास होऊ नये, 13 कोटी जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण असे कायदे हे संपाकरता लावत असतो. पण याचा अर्थ असा नाही की संपकरी कर्मचाऱ्याची कुठलीच गोष्ट सरकार ऐकत नाही आहे. सरकारने यापूर्वीही मी मंत्री असताना मोठ्या प्रमाणावर ज्या 20-20 वर्ष ज्या मागण्या मार्गी लागत नव्हत्या त्या मागण्या मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मार्गी लागल्या. 20-20 वर्ष मार्गी लागल्या नव्हत्या, त्या मार्गी लागल्यात. आणि आताही माननीय देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. संप करण्याची गरजच भासणार नाही आणि संप झाला तरी मात्र वीज सेवा अखंडित राहावी याकरता मेस्मा हा कायदा लावावा लागतो. विजेच्या सेवा ही हॉस्पिटल पेशंट म्हणजे वीज एक सेकंदही नसणे म्हणजे फार मोठे दुष्परिणाम होतात किंवा लोकांचे जीव जाऊ शकतात, आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून मला वाटतं सरकारने याबद्दलची भूमिका घेतली असावी. नाही तुम्ही स्वराज्य रक्षक म्हणा ना, पण धर्मवीर नव्हते असं कशाला म्हणताय? तुम्ही धर्मवीर नव्हते तुम्ही म्हटलाय, स्वराज्य रक्षक म्हणा,
पण धर्मवीर नव्हते हे म्हणायचा अधिकार तुम्हाला आहेत का? खरा प्रश्न या ठिकाणी हा आहे. पण या पद्धतीने महाराष्ट्राचा नेहमी अपमान करणे, शरद पवार साहेबांनी अजितदादाला सल्ला दिला पाहिजे की तुम्ही स्वराज्य रक्षक म्हणाला माझी काय आमची काय अडचण आहे, पण धर्मवीर नाही आहे हे का म्हटले? ही आमचा त्या ठिकाणी खरा मुद्दा आहे. आपल्याकडले राहिलेले आमदार सांभाळून ठेवण्याकरता कन्फ्युजन तयार करताय. त्यांनाही माहिती आहे की पुढच्या महिन्यात, दोन महिन्यात, तीन महिन्यात राहिलेले सुद्धा आमदार खासदार निघून जाणार आहे. आणि व्यासपीठावर कोण चारच दिसतील तुम्हाला, त्यांच्या व्यासपीठावर सारे निघून जाणार आहे आता राहिलेले. आणि त्यांना थांबवण्याकरता, राहिलेले आमदार खासदार थांबवण्याकरता आदित्यजी, संजय राऊतजी हे या ठिकाणी कन्फ्युजन तयार करता आमदारामध्ये. जर उद्या पुन्हा एकदा जर कधी, आता अध्यक्षाचा अविश्वासा ठराव आणला होता, ठराव काही वैध नव्हता, पण वैध पद्धतीने आणला असताना उद्या जर मतदान झालं असतं सभागृहात, तर मागच्या वेळी 164 होते, आता 184 मतं भेटले असते. त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू गेली आहे. प्रचंड ताकदीने सरकार मजबूत आहे. सरकार 164 पुढं गेलं आहे, मी तुम्हाला कॉन्फिडन्सनी सांगतो आहे. आणि 2024 अशी परिस्थिती येणार आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवारसुद्धा मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये. ही स्थिती निर्माण होणार आहे. खरं तर आज मला अभिमान आहे माननीय पंतप्रधान मोदी आणि अमितभाई आमच्या नड्डाजीवर, माननीय देवेंद्रजीवर अभिमान आहे आम्हाला, की खरं तर एक एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा कार्यकर्ता सत्तेला लाथ मारून जी हुकुमशाही होती, जी दंडुकशाही होती, आमदाराला काही व्हॅल्यू नव्हती, आमदाराला ज्या दिवशी वाटलं की आता आम्ही निवडणुका हरून जाऊ, आमदारच्या पत्रावर 2-2 वर्ष मुख्यमंत्री काही लिहत नव्हते, त्यांचा पेनच चालत नव्हता, काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक सत्ता लुटत होते, शिवसेनेच्या आमदाराला कमजोर करत होते, म्हणून शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात जी भूमिका घेतली आणि 2019 जे मॅन्डेट स्वीकारलं, जे देवेंद्रजीच्या नावाने होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत, त्या मॅन्डेटची काळजी करून ते पुन्हा परत आले आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना मुख्यमंत्री केला आहे. या देशात 1000 उदाहरण दाखवता येईल. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीने सन्मानाची वागणूक, नितीश कुमारजी बघा कमी आले, आमचे जास्त आले, पण नितीश कुमारजीला मुख्यमंत्री बनवलं. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सर्वोच्च पदावर बसवण्याचं काम ग्रामपंचायतपासून तर नगरपंचायतपर्यंत, लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत, 1000 उदाहरणं आमच्याकडे आहेत की भारतीय जनता पार्टीकडे जो जो आला त्याला मोठं पद देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. कधीही भाजपानी कुठल्याही मित्रपक्षाला मागं ठेवलं नाही. अटलजीचा काळ असो, मोदीजीचा काळ असो, देवेंद्रजीचा काळ असो, मला आठवतं मी मंत्री असताना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, संपूर्ण गोष्टी उद्धव ठाकरेजी जे जे सांगितलं ते सारं देवेंद्रजीने केलं, सारं देवेंद्रजीने केलं आहे. आणि त्यामुळं ह्या असं बोलायचा अधिकार नाही. सत्ता गेल्यामुळं, बावचळलेल्या परिस्थितीमध्ये आल्यामुळं आणि त्याचे ते डिमॉरलाईज झाल्यामुळं आणि या आत्ता हे माहीत झालं आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची बुलेट ट्रेन निघाली आहे, आता ह्या बुलेट ट्रेनचा थांबवता येत नाही, ही हायस्पीड आहे आणि आता कधीच सत्ता येणार नाही. आणि त्यामुळे अशा मानसिकतेत हे लोक गेल्यामुळं असे वक्तव्य लोक करतात आहे. संजय राऊतजी, तुम्ही जरा 2.5 वर्ष मागे जा. तुम्ही इतकं वाईट वागले की माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आणि माननीय माजी मुख्यमंत्री झाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सारी सुरक्षा काढून टाकली होती, सारी सुरक्षा. भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची सुरक्षा काढली आणि शेवटी सुरक्षा कोण ठरवतं? देवेंद्रजी ठरवतात का? एकनाथजी ठरवतात का? जी सुरक्षाविषयक समिती आहे महाराष्ट्रात ती ठरवतं मला किती गार्ड दिले पाहिजे, कुणाला किती गार्ड दिले पाहिजे, हे ठरवतात. आणि त्यामुळे सुरक्षा सिक्युरिटीचा निर्णय हा कुणी सरकार करत नाही, देवेंद्रजी किंवा एकनाथजीलाही करत नाही, ही समिती करतं मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यामुळं कुणाची सुरक्षा कमी झाली, कुणाची वाढवली, हे रोजच्या रिपोर्टवर नाही येतं. जर महिन्याभरात माझा रिपोर्ट आला की 52 काही त्या ठिकाणी सुरक्षेची गरज नाही, माझे 4 गार्ड काढून टाकतील, त्याला काही संबंध नसतो. आणि त्यामुळे संजय राऊतालाही कळतं, पण लोकांच्या मनात कन्फ्युजन तयार करणे याकरता हे बोलत असतात. शीतल मोरे, मेट्रो न्यूज, बदलापूर. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे
7517005. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.